मोठ्या भावाला दोन मुले, पण त्याला हवी होती किमान एक मुलगी. तर त्याच्या धाकट्या भावाला दोन मुली होत्या, पण त्याला मुलाची आस होती. आता या दोघांनी निर्णय काय घेतलेलं आहे बघा. त्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. दोघांनी आणखी एक एक अपत्य जन्माला घालण्याऐवजी स्वीकारला अनोखा मार्ग. धाकट्याची मुलगी मोठ्याने दत्तक घेतली तर मोठ्याचा मुलगा धाकट्याने दत्तक घेतला. हा अनोखा दत्तक विधान सोहळा मंगळवारी जत तालुक्यातील शेगाव येथे उत्साहात पार पडला. शेगाव येथील बिरुदेव, सुखदेव माने आणि त्यांचा लहान भाऊ आप्पासाहेब माने हे एकत्र कुटुंबातच राहतात. थोरला भाऊ बिरुदेव याला मुलगी व्हावी असे वाटत होते, मात्र त्याला दोन मुलेच झाली. दुसरीकडे लहान भाऊ आप्पासाहेब यालाही दोन मुलीच आहेत. थोरल्या भावाला मुलीची तर धाकट्या भावाला मुलाची आस होती. यावर उपाय म्हणून माने बंधूंनी कुटुंबाशी चर्चा करून आपापल्या प्रत्येकी एक मुलगा मुलीची दत्तक विधानाने आदला बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्व पै पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले. दुसऱ्या बाजूला दत्तक विधानाची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. सर्व उपस्थितांच्या साक्षीने मुलीचे बारसं घालून तिचे नाव अन्विता असे ठेवले आणि पाठोपाठ दत्तक विधान सोहळाही पार पडला. मुलगी नकोच असा हट्टाहस करणारे अनेक आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत आपल्या मुलांची घरातच अदलाबदल करून दोन्ही कुटुंबांनी मुलगा आणि मुलीचे पालक होण्याचा आनंद मिळवून देणारा हा प्रसंग आगळा वेगळा आदर्शच म्हणावा लागेल.